आमचं ठरलंय ते आमचं तुटलंय. महायुतीत सेना भाजपामध्येच अविश्वास. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. तेव्हा पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या याची समानता राखण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे आणि त्या दृष्टीनं जे पद आणि जबाबदाऱ्या ज्या सांभाळण्यात येतील त्याही समान पद्धतीनं सांभाळण्यात येतील हाही निर्णय या ठिकाणी आम्ही केलेला आहे. आमचं ठरलंय असं सांगत लोकसभा निवडणुकांच्या आधी पत्रकार परिषदेत महायुतीची घोषणा करण्यात आली. पण नेमकं ठरलंय काय याचा सुगावा कुणालाच लागू देण्यात आला नाही. समसमान वाटप हे सूत्र ठरवण्यात आलं असलं तरी त्यात नेमकं समसमान काय हे गुलदस्त्यात. मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष वाटपाच्या धोरणाबाबतही अनिश्चितता. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही याबाबत संभ्रमात. शिवसेना भाजपाचे वरिष्ठ नेतेही नेमकं काय ठरलंय याबाबत संभ्रमात. नेमका याचाच फायदा घेत भाजपाला कमी यश मिळाल्यानं शिवसेना सातत्यानं मुख्यमंत्रीपदावर दावा करते. युसी नावाचं वर्णीतलं हॉटेल इथे शिवसेना भाजपाची एकत्र पत्रकार परिषद झाली. व्यासपीठावरती अमित शहा मुख्यमंत्री पॉवर शेअरिंग 50-50 पदांचं वाटप सत्तेचं वाटप समसमान होईल अशा प्रकारची भूमिका दोन्ही बाजूने घेतल्यावरती तो जो शब्द होता ते जे अग्रीमेंट होत त्याचं पालन यावेळेला करा. निकाल लागून आठवडा उलटला तरी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये संवाद नसल्याचं स्पष्ट तर झालंच पण सेना भाजपामध्येही अविश्वास वाढल्याचं चित्र निर्माण झालं. अमित शहा यांच्या मुंबई भेटीनंतर दोन्ही पक्षात हा विश्वास पुन्हा निर्माण होणार का याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.